सर्वप्रथम रामनवमीच्या म्हणजेच श्रीरामांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो रामायणाला आपण हिंदू पुराणातील सर्वोत्कृष्ट महाकाव्य म्हणून ओळखतो तर श्रीरामांना हिंदू लोकांची आराध्य दैवता लहानपणापासून वेगवेगळ्या मालिकांमध्ये आपण प्रभू श्रीरामाची कथा पाहत आलोय कार्यक्रमात श्रीरामांवर लिहिलेली गाणी ऐकत गा आलोय पण आजही बरेच जण प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात रामायण ही फक्त दंतकथा आहे असंही म्हणतात पण दोन हजार एकवीस साली एका न्यूज चॅनलने थेट श्रीरामांच्या वंशजांची मुलाखत घेऊन लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता मात्र त्यावरही काही जणांनी आक्षेप नोंदवला होता त्यांच्या मते तब्बल पाच हजार वर्षांचा काल उठल्यानंतर कुणाचे वंशज या जगात कसे शोधता येऊ शकतात पण तेव्हापासून श्रीरामांच्या वंशजांचा मुद्दा जोरात चर्चेत आला होता आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला श्रीरामांच्या वंशजांचा इतिहास नेमका काय महाभारताच्या काळात श्रीरामांचे वंशज होते का जर वंशज खरंच असतील तर सध्या ते कुठं आहेत या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे <द्णागा> मंडळी मागच्या काही काळापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमीचा वाद सुरू होता तेव्हा सुनावणी दरम्यान तत्कालीन न्यायाधीशांनी सध्या अयोध्येत किंवा या दोन्हीत कुठेही श्रीरामांचे वंशज अस्तित्वात आहेत का असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर वकिलांनी आम्हाला त्याची माहिती नाही मात्र आम्ही लवकरच ती माहिती घेऊ असं सांगितलं होतं त्यानंतर पुढच्या काही दिवसातच जयपूर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी आम्ही प्रभू श्रीरामांचे वंशज असल्याचं मोठं विधान केलं होतं पुढं ते असंही म्हणाल्या होत्या प्रभू श्रीरामांचे वंशज सध्या जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरलेले आम्ही त्यापैकी प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यांचे वंशज आहोत त्यांच्या त्या दाव्यानंतर श्रीरामांना मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या सगळ्या लोकांच्या भुया उंचावल्या होत्या त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी पत्रकारांना काही जुने दस्तऐवज सादर केले त्यात प्रभू श्रीरामाच्या वंशजाची एका पाठोपाठ एक अशी नावं लिहिली होती त्या कागदपत्राच्या दोनशे एकोणनव्वादाव्या वंशजांच्या यादीत सवाई जयसिंग आणि तीनशे सत्ताव्या पिढीत महाराजा भवानीसिंह यांच्याही नावाचा समावेश होता ते सगळे जुने जयपूर जयपूरमधील सिटी पॅलेसच्या पोथी खाण्यात नोंद करून ठेवलेले दिया कुमारी यांच्या सांगण्यानुसार ज्या सवाई जयसिंग महाराजांनी जयपूर शहर वसवलं ते प्रभू श्रीरामांचे वंशज होते आणि ती गोष्ट जयपूरच्या इतिहासात देखील नोंद केलेली आहे पण हा प्रश्न आहे की अयोध्या सोडून श्रीरामांचे वंशज जयपूरमध्ये नेमके आले कसे त्याचं उत्तर देताना इतिहासकार सांगतात की दशरथ राजांना श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ही चार मुले होती श्रीराम हे चारी भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्यामुळे वंश परंपरागत त्यांना राजा बनवण्यात आलं होतं श्रीराम हे रघुकुल वंशातले त्रेसष्टावे राजे होते असं सांगितलं जातं पण त्याबद्दलही अजून वाद आहेत प्रभू श्रीरामांना दोन पुत्र लव आणि कुश तसंच प्रभू श्रीरामांच्या तिन्ही भावांनाही त्यांच्याप्रमाणेच प्रत्येकी दोन दोन मुलं होती त्यापैकी लक्ष्मण यांना चित्रागंध आणि चंद्रकेतू भरत यांना तक्ष आणि पुष्कर तर शत्रुघन यांना सुभाऊ आणि शत्रुघटी अशी मुलं होती जेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांचा राज्यकारभार सुरळीत केला तेव्हा त्यांच्या राजघराण्यातील सर्व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणची राज्य देऊन राज्यकारभार करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं त्यानुसार राजा भरत यांनी गंधर्व प्रदेश जिंकून घेतला आणि तिथला राज्यकारभार त्यांच्या मुलांच्या ताब्यात दिला पुढे मग त्या दोघांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांच्या नावासारखी पुष्कर रावती आणि तक्षशिला ही दोन साम्राज्य निर्माण केली त्यापैकी तक्षशिला हे इतिहासातलं सर्वात मोठं आणि आधुनिक शिक्षणाचं केंद्र होतं हे आपण सगळे जाणतोच पण दुर्दैव सध्या ते पाकिस्तानातल्या रावळपिंडीजवळ आहे तसंच राजकुमार पुष्कर यांनी वसवलेलं पुष्करावती शहरही पाकिस्तानमध्येच पेशावरच्या जवळ असल्याचं सांगितलं जातं सध्या त्यांची नावही बदलण्यात आली असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर प्रभू श्रीरामांचं राज्य हे आज मी तिला इतिहासातील सर्वात सुखी राज्यांपैकी एक मांडलं गेलंय असं म्हणतात की त्यांच्या राज्यकारभारात सगळी जनता गुणा गोविंदाने नांदत होती हिंदू पुराणात सांगितल्यानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांचं निधन झालं तेव्हा त्रेता युगाची समाप्ती झाली आणि द्वापार युग सुरू झालं दरम्यान प्रभू श्रीराम स्वर्गवासी होण्याच्या आधीच त्यांनी त्यांच्या राज्याची विभागणी केली असल्याचं बोललं जातं त्यानुसार त्यांनी लव यांना उत्तर कौशल आणि कुश यांना दक्षिण कौशल राज्य दिलं होतं पुढच्या काही काळात लव हे राजस्थानातील मेवाड इथं राहायला गेले होते तर कुश यांनी कुशावती नगर वसवलं होतं सध्या ते छत्तीसगड राज्याच्या विलासपूर जिल्ह्यात आहे

ते पूर्णपणे कुश यांच्या अधिपत्याखाली आलं होतं तेव्हापासूनच तिथ राज्य करणाऱ्या वंशाला कुशवाहा वंश म्हणून ओळख मिळाली होती जी पुढे जाऊन कच्छवाहा वंश अशी झाली होती त्या कच्छवाहा वंशावळीचा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की श्रीरामांचे वडील राजा दशरथ हे बासष्टावे स्वतः प्रभू श्रीराम त्रेसष्टावे आणि राजा कुश हे चौसष्टावे वंशज होते त्याच वंशातल्या दोनशे एकोणनव्वदव्या वंशजांच्या रूपात आमेर जयपूरच्या सवाई जयसिंग यांचा जन्म झाला होता त्यांच्यानंतरच्या ईश्वरी सिंग सवाई माधवसिंग पृथ्वी सिंग आणि भवानी सिंग यांचा सुद्धा कच्च वहा वंशातच जन्म झालेला आहे भवानी सिंग हे प्रभू श्रीरामांचे तीनशे सातवे वंशज होते सध्या आमच्याकडे सिटी पॅलेसच्या पोती ठेवलेले नऊ दस्तऐवज आणि दोन नकाशा चित्रे आहेत ज्यावरून हे स्पष्ट होतं की अयोध्याचं राम जन्मस्थळ आणि जयपूर शहरावर कच्च्या वंशातील राजांचा अधिकार होता इतिहासकारांच्या मते जेव्हा भारतावर परकीयांची आक्रमणे झाली तेव्हा भारतात धार्मिक स्थळांची खूप हानी झाली होती दरम्यान बरीचशी जमीन मुघलांच्या ताब्यातही गेली होती औरंगजेब जेव्हा दिल्लीचा बादशाह होता तेव्हा राजस्थानातील अनेक प्रदेशांवर त्यांचा वचक होता त्यामध्ये जयपूरचा पण समावेश होता पुढे जेव्हा सतराशे सात मध्ये मराठ्यांनी दक्षिणेत बोलावून औरंगजेबाला नेस्तनाभूत केलं तेव्हापासून मुघलांच्या अधिपत्याखाली असणारे बरेच हिंदू राजांचे प्रदेश गुलामीतून मुक्त झाले ते वैयक्तिक आपापला राज्यकारभार पाहू लागले इतिहासकारांच्या मते श्रीरामांच्या वंशजांपैकी एक असणाऱ्या सवाई जयसिंग द्वितीय यांनी इसवी सन सतराशे सतरा साली अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर निर्माण केलं होतं सतराशे सतरा ते सतराशे पंचवीस या काळात ते मंदिर निर्माणाचं काम सुरू होतं एवढंच काय जयपूर शहराच्या जौहरी बाजारात देखील रामलल्ला यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं तसंच दरम्यानच्या काळात जयपूरमध्ये जेवढी पण सरकारी कागदपत्रे अस्तित्वात होती त्यांच्यावर श्री सीतारामो जयती असं लिहिलेलं होतं आणखी सांगायचं म्हणजे जयपूर शहर नऊ चौकड्यांमध्ये वसवण्यात आलं होतं त्यातल्या एका चौकडीचं नाव सुद्धा रामचंद्रजी की चौकडी असं आहे तर या सगळ्या उपलब्ध पुराव्यांनुसार जयपूरच्या दियाकुमारी स्वतःच्या राजघराण्याला प्रभू श्रीरामांचे वंशज असल्याचं सांगतात पण त्यांचा तो दावा कितपत खरा आहे यावर संशोधन सुरू आहे मागे एकदा जयपूर राजघराण्याच्या राजमाता पद्मिनी देवी यांनी माध्यमांना सांगितलं होतं की आम्ही हा वंशजांचा मुद्दा मोठा करू इच्छित नाही कारण प्रभू श्रीरामांवर सगळ्यांची श्रद्धा आहे बाकी तुमची प्रभू श्रीराम यांच्या वंशजांबद्दल जी काही मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका जय श्रीराम